एवरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर आज आहे तुळशी विवाह आणि आता दिवाळी संपणार आहे. आज लास्ट डे आहे दिवाळीचा. तर आम्ही दरवर्षी तुळशी विवाह खूप चांगल्या प्रकारे आणि थाटामाटात करतो, तर यावर्षीसुद्धा आम्ही केला आहे. यावर्षी आमची नायसासुद्धा आहे आमच्यासोबत. तर मम्मीनी मस्त पूजा केली आहे. आता आम्ही आरती करणार आहोत. तुळशी विवाहाची आरती चालली आहे. मस्त तुळशी विवाह आहे. मम्मी खूप छान दिसते. हॅलो मम्मी. हॅलो पप्पा. हॅलो. आज मस्त असं तुळशी विवाह केलंय. वाळ आमची नाही देवाकडच. तर आमचं नैवेद्य झालं पावलं देवाला. चकली खातो. दात आहे तुला. ऐसा सुद्धा बघा किती क्यूट दिसते. छान छान फ्रॉक घातलं आहे. शनू जरा आमच्या नायसाची तब्येत थोडी डाऊन आहे, तरी पण ती मस्त सेलिब्रेट करते आहे तुळशी विवाह. थोडं फीवर आणि सर्दी आहे तिला. तर लवकरात लवकर बरी होऊ दे हीच मी देवाकडे प्रार्थना करते. नायसा आता आपण विवाह करायचे. विवाह तुळशी विवाह. चला लास्ट फुलभाज्या लास्ट दिवाळीच्या करून घेऊया ना बाबू. फुलभाज्या पेटवूया. मम्मी मस्त फुलभाज्या पेटवते. हॅपी दिवाळी. हॅपी तुळशी पूजन. अशा प्रकारे आम्ही तुळशी विवाह सेलिब्रेट केला. जर दिवाळी फायनली संपली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. बाय. टेक केअर. वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर आज आहे गुरुवार आणि मी चालली आहे ज्या फ्रेंडच्या घरी. आज आहे पूजा. रेमंडला ती राहते, तर तिच्या आम्ही पूजेला पाया पडायला चाललो आहोत. नायसा घरीच आहे कारण की नायसाचं वॅक्सिन दिलं होतं आज. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघाल तिला मी घरीच ठेवलं आहे. मम्मी तिला बघणार आहे आणि मी दीपिका आणि आमचे फ्रेंड्स आम्ही असं मिळून जाणार आहोत. तू येणार माझ्यासोबत. तुला बोलत नव ना म्हणून मी तुला चोलून जातो. हा तू आजीसोबत राहणार. कोण तू तात्या. आणि इथे पार्किंग आहे. Oh.